आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जोल्ले दाम्पत्यानं दिला युवकांना उद्योग आणि महिलांना रोजगार, शेतकऱ्यांसाठीही आणल्या केंद्राच्या महत्वाकांक्षी योजना. चिकोडी सदलगा मतदारसंघातील निवडणुकीसाठी येडूर येथे भाजपाच्या वतीनं इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांची जाहीर सभा झाली. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला दुसऱ्या टप्प्यात जोर धरला असून काल येडूर येथे इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांची जाहीर सभा झाली. यावेळी आमदार सुरेश हळवणकर यांनी युवकांना उद्योग आणि महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या जोल्ले दाम्पत्याला या निवडणुकीत प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन केले. तर 25 वर्षाच्या राजकारणात काँग्रेसच्या नेत्यांनी युवकांना रोजगार व महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला नाहीच, केवळ त्यांच्या मतांसाठी उपयोग करून स्वतःचा स्वार्थ साधल्याचा आरोप आमदार हळवणकरांनी केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महिलांसाठी उज्ज्वला, सुकन्या समृद्धी योजना, आरोग्य विमा योजना आणि शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना अशा अनेक योजना सुरू केल्या असल्याची माहिती आमदार हळवणकर यांनी केली. यावेळी बसवप्रसाद जोल्ले यांच्या उपस्थितीत येडूर येथील सुमारे 35 कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. यावेळी दूधगंगा कृष्णाचे संचालक अजितराव देसाई, संतोष भाविदंडे, रणजितराव देसाई, अण्णासाहेब यादव यांच्यासह भाजपाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. संतोष जोशी यांनी स्वागत, सूत्रसंचालन करून आभार मानले. महानकर न्यूजसाठी येडूरहून राजू कोळी. त्यांनी सांगितलं की माझं सरकार आल्यानंतर 48 तासामध्ये कॅबिनेटमध्ये मी पहिला निर्णय काय करेन, तर या कर्नाटक राज्यामधल्या शेतकऱ्यांची 1 लाखाची कर्ज 48 तासामध्ये माफ करण्यात आली. आता इथं महिला गिरेश्वर नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना 10,000-30,000 रुपयांची मोदीजी जर मुद्रा योजना आता आणली, पण या बिरेश्वर नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून विनाकारण विनाकारण महिला स्वतःच्या पायावर उभं राहावेत आणि या सावकारांच्या पाशातून मुक्त व्हावेत यासाठी बिरेश्वर नागरी पतसंस्थेतून 1,32,000 महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा विश्वविक्रम